दक्षिण कसबा परिसरातील चौपाड इथं ड्रेनेज लाईन तसंच जलवाहिनी फुटल्यानं अनेक समस्येला रहिवाशांना सामोरं जावं लागतंय. सोलापूर शहरात सध्या स्मार्ट सिटी अंतर्गत नागरी सुविधांची कामं हाती घेण्यात आली आहेत. या कामाच्या दरम्यान जलवाहिनी फुटणं तसंच ड्रेनेज लाईन फुटण्याचे प्रकार घडत आहेत. सोमवारी दक्षिण कसबा चौपाड भागातील दर्शन हाईट्ससमोर स्मार्ट सिटीची कामं सुरू असताना जलवाहिनी फुटली, तसंच ड्रेनेज लाईन देखील फुटल्यानं हे पाणी सर्वत्र पसरून दुर्गंधी निर्माण झाली. याविषयी परिसरातील रहिवाशांनी संताप व्यक्त केला. दर्शन हाईट्समध्ये आम्ही राहतो, रहिवासी आहोत. इथं रस्त्याचे काम, ड्रेनेजचे काम चालू असल्यामुळं आमचे नळ सगळे तुटलेले आहेत. नळाला पाणी येत नाही. नळाची जोडणी केली ती चुकीची केलेली आहे, त्यामुळं घरामध्ये अजिबात पाणी नाही आणि सध्या पाऊस पडत आहे, त्यामुळं आम्हाला काही पाण्याची गैरसोय झालेली आहे. तोळा जण इथे राहतात आणि काल इथे ड्रेनेजचं काम सुरू होतं, सगळ्यांचे नळ तुटले. आज नळाला पाणी आलं, चार दिवसात एकदा पाणी येतं आणि आमच्या घरात अजिबात पाणी आलेलं नाही. चुकीच्या पद्धतीने नळ जोडलेले आहेत, सगळं पाणी बाहेर वाया चाललेलं आहे. चार दिवस आता लोकांनी कुठं जायचं पाण्याला, किती सगळ्यांची आपद आहे. आणि हे काही सहकार्य करत नाहीत, तरी आम्हाला नीट सहकार्य करून आमचे नळ व्यवस्थित जसे होते तसे करून द्यावेत ही आमची विनंती. काम करणं गरजेचं आहे, काम होत आहे हे चांगल्यासाठीच हे मान्य आहे, पण हे काम करत असताना लोकांना त्याचा प्रादुर्भाव त्रास कमालीचा होतोय ही गोष्ट ठीक नाही वाटत. आपण बघू शकता त्या पाण्यामध्ये आळ्या आहेत, ड्रेनेजचं पाणी आलेलं आहे. प्यायच्या पाण्याचे नळ ह्या 16 प्लॉट असलेल्या अपार्टमेंटमध्ये फक्त एक नळ चालू आहे, तो पण अगदी बारीक नळ येत आहे, बारीक पाणी येत आहे. चार दिवसानंतर एकदा पाणी येत आहे. चुकीच्या पद्धतीनं जोडणी केली असल्यामुळं हा त्रास सगळ्यांना होत आहे. हे गोष्ट व्हायला नाही पाहिजे. पुन्हा पुन्हा काम करणं, पुन्हा पुन्हा काम करणं, त्यांनाही त्रास आणि लोकांना त्रास, आम्हाला त्रास, प्लॉटधारकांना त्रास. आता करायचं काय? आता चार दिवसानंतर पाणी येतं, एकच नळ चालू. आम्ही समक्ष थांबलो होतो, आम्ही त्यांना सांगत होतो की जोडणी व्यवस्थित करा. व्यवस्थित जोडणी झालेली नाही, आम्हाला व्यवस्थित जोडणी करून मिळावं.